वर्धा पैनगंगा संगम आणि उत्तर वाहिनी नदी असलेल्या वढा येथे दरवर्षीप्रमाणे आज कार्तिक पौर्णिमेनिमित्त यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. उत्तर वाहिनीवर हजारो भाविक येऊन स्नान करून नदी काठावरील विठ्ठल रुक्माईच्या प्राचीन मंदिरातील मूर्तीचं दर्शन घेत असून वर्धा पैनगंगा नदीचा संगम आणि उत्तर वाहिनीवर आंघोळीचं महत्त्व असल्यानं वढा येथे मोठी यात्रा भरली होती. या स्थानाला विदर्भातील छोटा पंढरपूर म्हणून ओळखल्या जातं. वर्धा नदीच्या काठावर प्राचीनकालीन विठ्ठल रुक्माईचं मंदिर असून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. वर्धा नदीच्या दुसऱ्या काठावर प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर असून गर्भगृहात मोठ्या आकाराचं शिवलिंग आहे. दोन्ही मंदिराचा इतिहास प्राचीन आहे. भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्यानं चंद्रपूरवरून वढा गावापर्यंत यात्रेनिमित्त चंद्रपूर आगारातून विशेष बस सोडण्यात आल्या. हे तीर्थक्षेत्र घुग्गुस येथील स्टेशन अंतर्गत येत असल्यानं आणि यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणेदार सत्यजित आमले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान या संदर्भात भाविकांनी दिलेल्या काही प्रतिक्रिया आपण पाहूयात. वडा हे गाव एक धार्मिक व तीर्थक्षेत्र क या दर्जाचं होतं. आता याच्यानंतर वडा या गावाला विदर्भ पंढरी या नावाने ओळख पडली आहे. वडा हे गाव वर्धा व पैनगंगा या नावाने सुद्धा एक ओळख होती. या वडा या गावामध्ये आज दिवसेंदिवस लोकसंख्या भाविक भक्त खूप वाढून राहिली आहे. त्याच्यानुसार ग्रामपंचायत कमिटी व गावातले नागरिक पुरेपूर आपल्या इथं त्यांना व्यवस्था करत आहे. त्यांचं जे काम आहे ते पूर्ण मागच्या वेळेस पाहतं यावेळेस जास्त गर्दी लोटलेली आहे. या ठिकाणी दोन नदीच्या संगमामध्ये हे कार्तिक पौर्णिमाची यात्रा भरत असते. सदैव पिढ्या पिढ्या हा यात्रा भरत आहे. या ठिकाणी माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी एक मोठा सभागृहसुद्धा दिलेला आहे. नदीच्या पायऱ्यासुद्धा आता कामसुद्धा सुरू आहे. या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविकांना यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या. या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी जे जे मनोकामना मांगली आहे असं म्हणतात उत्तर वाहिनी नदी आहे. या उत्तर वाहिनी नदीमध्ये आपल्या मनोकामना जेव्हा आपण मांगू देवाला विठ्ठल रुक्माईच्या पायावर आपलं डोकं ठेवून आपण आपली मागणी पूर्ण करावं. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिकाच्या मंदिरावर विठ्ठलाच्या याच्यावर या ठिकाणी मंदिरमध्ये एक मूर्तीसुद्धा निघाली होती काही दिवसापूर्वी. आणि ते मूर्ती आज पाहतानी भव्यदय मूर्ती होती. ते मूर्ती बहुत पुरातन काळातली होती. त्या मूर्तीच्या माध्यमातून या ठिकाणी लोक दर्शनासाठी आलेले आहे. यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण व्हावा यासाठी माझ्याकडून शुभकामना. यावर्षी 2019 आपल्या कार्तिक पौर्णिमेच्या निमित्त पोलीस स्टेशनचे 3 अधिकारी आणि 25 कर्मचारी त्याच्यामध्ये काही साध्या गणवेशात पण आहेत. तसंच रत्नागिरी आपण चंद्रपूर जिल्ह्यातून पण 5 अधिकारी आलेले आहेत. 7 कर्मचारी आलेले आहेत. त्याच्यामध्ये ट्रॅफिक वाहतूक शाखेचे आहेत. काही इतरही आमचे खुफिया लोक आहेत. त्याच्यामध्ये असं बंदोबस्त यावेळेस लावण्यात